नमस्कार. आपले सर्वांचे लाडके आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काम करताना, समाजसेवा करताना आणि त्याचबरोबर रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना खूप मजा येते. आणि ही मजा येत असताना काही वेळेस विघ्नसंतुष्ट लोक त्यामध्ये अडथळे निर्माण करत असतात असं मला वाटतं. एक नगरसेवक म्हणून काम करत असताना नवीन पनवेलमधला फक्त स्वच्छता हा भाग महानगरपालिकेकडे, त्यामुळे स्वच्छता अतिशय चांगल्या प्रकारे होते. महानगरपालिकेचा नंबर देशामध्ये अव्वल स्थानावर आलेला आहे असताना बऱ्याचशा समस्यामुळे, गार्डनची समस्या असेल, गार्डन लाईट असेल, स्ट्रीट लाईट असेल, हायमास्ट असतील, त्याचबरोबर रस्त्यातले काही खड्डे असतील, रस्ते ड्रेनेज तुंबणारी असतील, त्याचबरोबर उंच झाडे जी झालेली आहेत ती ट्रिम करणं, म्हणजे त्याचं छाटणी करणं, सुकलेली मोठमोठी प्रचंड काय झाडं आहेत की अंगावर पडल्यानंतर जी घटना घडू शकतात काय वाईट, अशाच्या एक घटना आहेत. त्या महान सिडकोच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी मी असेल, माझ्याबरोबर आमच्या नवीन पनवेलचे सगळे नगरसेवक याचा पाठपुरावा करत असतात. काही कामं केली आहेत पण बहुतांशी कामं ही जवळजवळ 1.5 ते 2 वर्षापासून केली जात नाहीत. प्रशांतराव ठाकूर जो ज्यावेळेस सिडकोचे अध्यक्ष होते, चेअरमन होते, त्यावेळेस खरंच एखादं काम सुचवलं का इथले अधिकारी खूप तत्परतेने काम करत होते. याचा अर्थ काम करणाऱ्या आमदारांचा याच्यावर सर्व अंकुश होता. परंतु आता परिस्थिती अशी झाली नगरपालिका अतिशय चांगल्या रीतीने काम करत आहे, परंतु सिडको अधिकारी हे कुठल्याही प्रकारे काम करण्यात तत्पर नाहीत, दुर्लक्ष करत असतात, वेळोवेळी तक्रार करून आज 2 ते 1.5 वर्ष झाले एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा केला तरी जो कामं करण्यात त्यांचा इंटरेस्ट नाही, याबद्दल आम्ही सर्व नगरसेवक नाराज होतो. त्यामुळे दिनांक 25 नोव्हेंबर 2021 रोजी याबाबतचं आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सिडकोला टाळेबंद आंदोलन करण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्याबाबतचे पत्र दिलं, MDंना पत्र दिलं, इथले कार्यकारी अभियंता यांना पत्र दिलं आणि त्यानंतर सिडकोच्या अधिकाऱ्यांची खऱ्या अर्थाने गडबड चालू आली की आमदार प्रशांतराव ठाकूर जो मोर्चा काढतील हा निश्चितच एक वेगळा म्हणजे अछाट मोर्चा असेल याचं त्यांना निश्चित त्याची अनुभूती आली आणि सिडको अधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम चालू करण्याची सुरुवात केली असं म्हणावं लागेल. परंतु ते काम अद्याप संपूर्ण ज्या आमच्या अटी होत्या, ज्या आमच्या तक्रारी होत्या त्या पूर्ण झालेलं नसताना त्यांनी शेवटी आम्हाला 2 तारखेला एक पत्र दिलं की तुम्ही मोर्चा काढू नका, आमच्याशी समोर येऊन बसा, तुमच्या काय तक्रार आम्हाला सांगा. मग आमचे सभागृह नेते परेशदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही परवा पनवेल कार्यकारी अभियंता 1 यांच्या इथे बैठकीला बसलो. तिथे मग पाण्याचा प्रश्न, लो लेवलने पाणी, त्याचबरोबर पाण्याची वेळा कमी केल्या या बाबतीचा प्रश्न असेल, गार्डनमध्ये उंच वाढलेले झाडं असतील, गार्डनमधले स्ट्रीट रस्ते लाईट असतील, गार्डनमधले पाथव्या असतील, त्याचबरोबर सेक्टर 14 जो होल्डिंग पॉइंट म्हणतो त्याच्यावर चांगल्या प्रकारे वॉकिंग ट्रॅक केला आहे पण त्यावर प्रचंड गवत वाढलेलं आहे, तिथं घाणीचं साम्राज्य आहे, याच्याकडून हे सुद्धा प्रश्न आम्ही मांडला, तो सुद्धा साफ करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर रस्ते जे जागोजागी काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत ते रस्ते मग सेक्टर 1 ते 20 याबाबतचा आम्ही संपूर्ण प्रश्न घेतला. सेक्टर 8 ते 10 काही रस्ते आहेत त्याबद्दलचा उपाय झाला. त्याचबरोबर जे हायमास स्टेशनजवळचा असेल, HDFC सर्कल असेल, आदई सर्कलचा असेल, यातील ज्या काय लाईट असेल त्या, माथेरान रोडची सुकलेली झाडं असतील, गार्डनमधली जे 60-70 फूट उंच वाढलेली झाडं आहेत त्यांचा धोका आहे, जो बंगल्यांवर पडून गार्डनवर पडून बऱ्याच नुकसान होतं आहे. आजकाली वादळवारी जा 2-2 महिन्याला बघाल तर मोठमोठी वादळाने पाऊस येत असतो आहे, त्यामुळे लोकांच्या जीविताला हानी आणि त्यांच्या वाहनांना हानी पोचते आणि पोचू नये यासाठी आम्ही हे जे प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे प्रशांत परेशदादा ठाकूर यांनी परवा जे 3 तारखेला आमची मीटिंग झाली सिडको अधिकाऱ्यांनी बोलल्यानंतर, त्यामुळे पाण्याचे अधिकारी असतील, लाईटचे अधिकारी असतील, रस्त्याचे जे इंजिनियर असतील, त्याचबरोबर गार्डनचे जे अधिकारी असतील, या सर्वांना बोलून सर्वांना एक त्यांचे जे प्रश्न आम्ही नगरसेवकांनी मांडले, त्यानंतर तिथल्या कार्यकारी अभियंता जे बनकर साहेब आहेत त्यांनी अतिशय पॉझिटिव्ह प्रकारे हे प्रश्न सोडवण्याचे आम्हाला आश्वासन दिलं. तरीसुद्धा अजून कामं झालेली नाहीत. शेवटी आमदार प्रशांत आणि आम्ही आग्रही होतो की सोमवारी परेशदादांनी सांगितलं की शनी रविवारपर्यंत तुम्ही कुठल्याही परिस्थितीत जर कामं नाही केली, आम्हाला पॉझिटिव्ह नाही वाटलं, तर आम्ही सोमवारी जो मोर्चा आहे तो आम्ही निश्चित आणून सिडकोच्या नवीन पनवेलच्या ऑफिसला टाळेबंद करणार. परंतु आमदार प्रशांतराव ठाकूर यांना आणि मलासुद्धा कंटिन्युअस बनकर साहेबांचा फोन होता की आंदोलन करू नका, कारण जी तुम्ही सुचवलेली कामं आहेत ते आम्ही लवकरच 1-4-8 दिवसात पूर्ण करतो. प्रशांतराव ठाकूरांनी सुद्धा आम्हाला विनंती केली सर्व नगरसेवकांना की करोनाचा काळ आता 3री लाटेचा प्रश्न आहे, लोक आपण पोलिसांना मदत केली पाहिजे आणि शासन आपल्या
मग महानगरपालिका असेल सडको असेल यांना थोडं सहकार्य करा, त्यांना थोडा वेळ द्या आणि त्या पद्धतीने मग आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आजचा म्हणजे उद्याचा जो होणारा टाळेबंद आंदोलनाचा जो विषय होता तो तात्पुरता स्थगित करून करोनाचा काळ असेल पोलिसांनी केलेली विनंती असेल आमदार प्रशांतराव ठाकूर यांना केलेल्या विनंतीमुळे आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्याचं हा जो आम्ही उद्या सिडकोला टाळेबंद आंदोलन करणार होतो हा जो मोर्चा आम्ही तात्पुरता स्थगित केला आहे. 15 दिवसानंतर पुन्हा आम्ही परेशदादा ठाकूर आमचे सभागृह नेते महापौर मॅडम असतील, स्टँडिंग कमिटी आमचे संतोष अण्णा शेट्टी असतील यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा याचा धांडोळा घेणार आहे की नक्की सुचवलेलं आहे आम्ही 3 तारखेच्या मीटिंगमध्ये किती कामं ही 8-15 दिवसात केलीत आणि जर का ही कामं सिडकोने पुन्हा करण्यासाठी कानाडोळा केला असं आमच्या निदर्शन आलं तर निश्चित जो उद्याचं आम्ही टाळेबंद आंदोलन हे स्थगित करत आहोत तर ते आम्ही पुन्हा त्या तारखेला म्हणजे आणखी काही दिवसानंतर पुन्हा हे करू असे मी आपल्याद्वारे सिडको अधिकाऱ्यांना असेल हा इशारा देत आहोत आणि केवळ आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व यशस्वीरित्या आजचा आम्ही जो आंदोलन करायचं ठरवलं ते झालेलं असं मला वाटते. त्यासाठी स्थगित आम्ही आंदोलन केवळ पुढच्या काही कालावधीसाठी स्थगित ठरवतो एवढं मी आपल्यातर्फे सिडको अधिकाऱ्यांनासुद्धा कळवतो, पोलीस अधिकाऱ्यांनासुद्धा कळवतो. पोलीस अधिकाऱ्यांनी आणि सिडको अधिकाऱ्यांनी सध्या जे काय आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल आणि आमदार साहेबांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आम्ही सर्व नगरसेवक नवीन पनवेलचे सर्वांचे खूप खूप आभार आहेत. थँक्यू व्हेरी मच.